आजपर्यंत लक्षात आलं असेल तर आपल्या माध्यमातून ते त्या महिलांपर्यंत जावं आणि खऱ्या अर्थानं महिलांमध्ये क्रांती व्हावी अशा पद्धतीसाठी हा या शिबिराचं आयोजन देवरुखताईंनी या ठिकाणी केलं आणि मी सगळ्यात जास्त कार्यक्रमात मी आपल्यापर्यंत पोहोचले. मला हा उद्देश खूप चांगला आवडला. जर महिला शिक्षित प्रगतिशील असतील तर त्या क्षेत्राचा विकास होतो, त्या घराचा विकास होतो, त्या परिसराचा विकास होतो. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की आपण उद्योजक बनाल आणि आपण जर का उद्योजक बनलं तर आपलं कुटुंब, आपलं घर आणि परिसर विकसनशील होईल. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना धन्यवाद द्यायला मी आपला फार वेळ घेणार नाही. मी आपल्या महिलांना सांगतो की आपण ज्यावेळेला एखाद्या प्रोजेक्ट बँकेमध्ये आपण जेव्हा द्या आणि त्या ठिकाणी आपल्या नकाराची घंटा येईल त्यावेळेला वैभव खेडेकरांना एक फोन करा, तुमचं कर्ज प्रकरण 2 मिनिटांमध्ये त्या मंजूर होईल. कारण आपली सत्ता रस्त्यावरती आहे. मी अनेक वेळा समाजाच्या हितासाठी जेलमध्ये गेलो आणि महिलांच्या भल्यासाठी जर का मला एखाद्या जेल वारी करावी लागली तरी मी शिंदे साहेब या ठिकाणी सांगतो की कुसलीला आनंदाने निर्मल आहे. मला सांगायला उद्देश एवढाच आहे की या सगळ्या संधीचा उपयोग आपण सर्वांनी घ्यावा आणि पुढच्या 1 वर्षानंतर ह्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आपण ज्याप्रमाणे आता 10-15 सत्कार केले कमीत कमी नवीन उद्योजक 100 या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे अशी शपथ आजच्या या शिबिरामध्ये घेऊया. आपल्या वेळी आणि भेळ आहे आपल्या सर्वांना महिला भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीला आई भवानी आपल्याला उदंड महिला उदंड आयुष्य देऊ एवढी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
तो हा उत्सव कौशल्याचा सन्मान सोहळा. सो आय कॉन्ग्रॅच्युलेट टू यू एज वेल फॉर हॅविंग एलिव्हेटेड द मूवमेंट व्हॉट यू हॅव.